आणि हा प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकशाही या भारताची ही अखंडपणे अव्याहतपणे चिराई हो अशा प्रकारची सदिच्छा आपल्या सर्वांच्या शक्तीच्या बळावर मी या ठिकाणी जाणवतो। तर लोकशाही धोक्यात आलेली आहे, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही सांगायची आज वेळ आली आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी भारताच्या या लोकशाही विचारधारेसाठी समतेसाठी मानवतेसाठी ज्या ज्या महान नेत्यांनी त्याग केला बलिदान केलं सर्वस्व देशाला अर्पण केलं त्या सर्वांचं स्मरण करत ही रॅली आपण सर्वांनी मिळून अनेक पक्षाची मंडळी यामध्ये सहभागी झालेली आहेत त्या सर्वांनी मिळून प्रातिनिधिक स्वरूपात पुण्यातल्या स्वातंत्र्य आंदोलनातली जी प्रातिनिधिक ठिकाणं होती काही मोजकी त्या ठिकाणांना जाऊन त्यांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी असलेले त्या त्या परिवारातल्या लोकांचा सन्मान करून आज ऐतिहासिक या साखळीतील तालमीच्या या चौकात रवींद्र माळवरकरांनी या संपूर्ण परिसराचा आणि या तालमीचा इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे आणि राष्ट्रीय साखळीतील तालीम ह्याला नाव दिलेलं आहे। राष्ट्रीय या विचाराला फार महत्व आहे कारण राष्ट्रीय आणि भारतीयत्व या दोन शब्दांचा त्यांचा कवडीचाही संबंध नाही आज ते लोक दिल्लीमध्ये बसलेले आहेत आणि म्हणून या शब्दाला फार महत्व आहे राष्ट्रीय आणि भारतीयत्व। आता म्हणजे काय झालं की त्यांच्या विरोधी बोललं की राष्ट्रद्रोह अशी अवस्था होऊन गेली किंबहुना गांधी आज हयात नाहीत जगामध्ये घर गांधी वंदनीय आहेत पण गांधींच्या हत्या करणाऱ्याचं उदात्तीकरण या देशामध्ये होतं। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा आणि आत्ताच्या त्या पंतप्रधानांचा किंवा अध्यक्षांचा काही कवडीचा संबंध नाही आहे पण त्यांचा दुरुपयोग करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो आणि हे सगळं करून किंबहुना मी तर असं म्हणेल की प्रजासत्ताक दिनाला एवढं स्वैर तुम्हाला लोकशाहीचं स्वातंत्र्य दिलं बोलण्याचं अधिकाराचं शिक्षणाचं आपापल्या धर्माचं आचरण करण्याचं नोकरीचं व्यवसायाचं सगळे हक्क या लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनातून ही जी जगातली अद्वितीय घटना भारतीय घटना तयार झाली त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळाला किंबहुना नेहरूंना इंदिराजींना शिव्या देण्याचा अधिकार या मूर्ख लोकांना या लोकशाहीने दिलाय याचा विसर पडता कामा नये या लोकांना हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी मला खूप आनंद वाटला की आपण या ऐतिहासिक साखळीतील तालीम चौकामध्ये बसलेलो आहोत। सांगता झालेली आहे नीरजभाईंनी तुषार त्यांचे सगळे सहकारी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगलं ऑर्गनायझेशन केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि आपल्या समविचार समाजवादी प्रबोधिनी समाजवादी वाहिनी आणि हमाल पंचायत या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेला आहे। आज आपण या चौकामध्ये आलो आणि अनेक प्रतिनिधी अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी रांगोळी काढलेली होती आणि त्यांच्या परिवारातल्या मंडळींचा आपण सन्मान या ठिकाणी केला। या पलीकडच्या चौकात जो हिंदमाता चौक आहे त्या ठिकाणी दत्तू काँग्रेस म्हणजे दत्ता जगताप हे स्वातंत्र्य सैनिक होते त्याच्या पलीकडे डाव्या हाताला लक्ष्मणराव पठाळे म्हणजे मेहरमान पठाळे जे 1937 साली पुणे नगरपालिकेचे नगरसेवक होते त्यावेळी त्यांना मेहरमान म्हणायचे निवडून आलेल्या नगरसेवकांना आता नगरपिते नंतर पुढे म्हणायला लागले आता नगरसेवक म्हणतात धनवडे आपल्याकडे बसलेले नगरसेवक त्याच्या अगोदर नगरपिते त्याच्या अगोदर मेहरमान तर ते मेहरमान पठाळे आणि त्यांचे बंधू त्यांच्या घरी आपण गेलो। डाव्या कोपऱ्यामध्ये रेस्टिंग दुकान होतं लक्ष्मणराव शिंदे त्यांचा मुलगा इथं बसलाय त्या शिंदेचं आपण घराचं त्या ठिकाणी जाऊन स्मरण केलं। पुढे या ठिकाणी आलो अन्सारीबाईंच्या घराकडे आपण गेलो शिरक्यांच्या घराकडे आपण गेलो आमच्या उजव्या हाताला लस्के टेलर्स होते कित्येक वर्ष तुम्हाला सांगतो या विभागाच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते त्यांचं कपड्याचं आणि टेलरिंगचं दुकान होतं गांधी टोपी जॅकेट आणि डोळ्याला चष्मा ते लस्के म्हणजे टिपिकल भारतीय काँग्रेसचा एक नेता असं वाटायचं असं सर्व चित्र मला आज या ठिकाणी आठवत आहे। पलीकडे आपण काँग्रेस टिळेकरांच्या घरी गेलो काँग्रेस टिळेकर तर म्हणजे काँग्रेस डांग्यांच्या नेतृत्वाला खाली काम केलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षातले खूप ज्येष्ठ नेते पण स्वातंत्र्य
आंदोलनात ही भाग घेतला, गोवा मुक्ती लढ्यात ही भाग घेतला, पती पत्नींनी भाग घेतला आणि त्यांचा मुलगा रमेश टिळेकर दुर्दैवाने फार लवकर त्याचा मृत्यू झाला. पण घाशीराम कोतवालमध्ये घाशीरामचं काम करणारा रमेश टिळेकर हा त्या काँग्रेस टिळेकरांचा मुलगा आणि त्यांचा दुसरा मुलगा जो आहे तो चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचा नातेवाईक. हा संपूर्ण इतिहास आणि मराठी चित्रपट सृष्टीचा संपूर्ण इतिहास तो त्या ठिकाणी सांगतो असं हे टिळेकरांचं घर आहे. हे डोके तालीम, साकेबीर तालीम आणि आमचं नानापेठेतला संत कबीर चौक, हे तीन चौक म्हणजे राष्ट्रीय आंदोलनातल्या चळवळीचे फार अत्यंत महत्वाचे अशी केंद्र आहे. समोर आमचा शब्बीर शेख या ठिकाणी उभा आहे, तो आमच्या नानापेठेतला ताई शेख इमामाचा मुलगा. आमच्या नानापेठेत तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल, मी लहान होतो पण 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट याची संपूर्ण सकाळी तयारी सगळ्या लोकांना जागा करून जर कोण करत असेल तर शाहीर शेख इमाम. आणि झेंडा वंदन कसं करावं याची सगळी नियमावली उत्तम म्हणजे मात्र उत्तम राष्ट्रगीत, उत्तम संपूर्ण देशप्रिय लोकप्रिय गाणी आणि त्याचा पहाडी शाहीर अमर शेखांसारखा आवाज तुम्हाला आज या ठिकाणी आठवतो. आपल्याला आश्चर्य वाटेल या भागात जेवढी लग्न झाली त्या लग्नामध्ये मंगलराष्ट्रका म्हणण्याचं काम शाहीर शेख इमाम म्हणतो. आणि ते मंगलराष्ट्रका म्हणजे कसे गांधी राष्ट्रपिता तुम्हा वधूवरा देव ह्या राष्ट्रीय चळवळीतल्या लग्न म्हणजे या मंगलनाटका होत्या. आता सगळ्या मंगलनाटकांच्या मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पासून पंडितजींच्या पासून नेत्यांजींच्या पासून टिळकांच्या पासून सगळी नावं त्या मंगलनाटकामध्ये यायचे आणि शाहीर शेख इमाम उंच आवाजात म्हणायचा की या सगळ्या नेत्यांचा आशीर्वाद या नवीन नवरा नवरीला मिळो असं प्रकारची त्या सगळ्या गोष्टीची मला आज या ठिकाणी आठवण झाली. शाहीर शेख इमाम जिथं आमचं झेंडा वर व्हायचं ती हिरा मेन्शन, ती हिरा मेन्शन म्हणजे आमचे भाऊसाहेब किराट. त्याच्या अगोदर आपल्याला आश्चर्य वाटेल नानासाहेब गोरे हे पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते खूप अगोदर, त्याच्यानंतर अनेक अध्यक्ष झाले. आणि भाऊसाहेब किराट हे जेव्हा अध्यक्ष होते दुर्दैवाने तुम्हाला सांगतो की जेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींची जी हत्या झाली त्याच्या अस्थी ज्या पुण्यामध्ये आल्या होत्या त्या अस्थी डोक्यावर घेण्याचं काम त्या भाऊसाहेब किराटांनी केलं. आणि आळंदीला इंद्रायणीच्या काठावर महात्मा गांधींच्या ज्या अस्थी आणि छोटंसं मंदिर आहे ते स्मारक आहे अस्थी जिथं आहेत गांधींच्या त्या भाऊसाहेब किराणांच्या नेतृत्वाखाली पुण्यातून मिरवणूक गेली आणि त्या ठिकाणी त्या अस्थी ठेवलेल्या आहेत असं ते हिरा मेन्शन ते भाऊसाहेब किराणांचं घर म्हणजे आपले वीरेंद्र वगैरे हे सगळे एकाच परिवारात हे त्यांचं घर. या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांनी जे काम केले मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी सांगतो. अनेक लोक भूमिगत होते आपल्या घरापासून वर्ष परागंदा होते, जेलमध्ये पण नव्हते घरी पण नव्हते, मग त्यांच्या घरच्या लोकांची अवस्था काय होती ती कुणाही जाणली का नाही. म्हणून तुम्हाला सांगतो ही पुण्यातली आपली जी बाजारपेठ आहे आपले पोकर्ण असतील आपले चोरडी असतील आपले परतानी असतील बंब ह्या सगळ्या मंडळींनी यांच्या घरी महिन्या महिन्याचं अन्नधान्य पोहोचवण्याचं काम या व्यापाऱ्यांनी केलेलं आहे. म्हणून ते देश पोकर्ण असतील बंब असतील परतानी सगळ्या मंडळींनी म्हणून ही बाजारपेठ सुद्धा देशभक्त आहे तुम्हाला त्या राष्ट्रीय आंदोलनात ते जेलमध्ये गेलेले नाही कदाचित नसतील गेले पण भूमिगत असलेल्या लोकांच्या घरी त्यांचं अन्नधान्य पोहोचवणं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना मदत करणं हे सुद्धा देशभक्तीचं मोठं काम होतं. ते सगळ्या परिसरातल्या या सगळ्या मंडळींनी केलं. हा डाव्या बाजूला जो अरुणा चौक आहे ज्याचा तो रवींद्र माळवदकरांनी फार महत्वाचा इतिहास सांगितला. अनेक नवीन पिढीतल्या लोकांना माहीत नाही अरुणा चौक अरुणा चौक काय अरुणा चौक म्हणजे कोणतं अरुणा चौक एखाद्या नवीन पुढाला विचारलं तर त्याला वाटायचं कोणाला तरी पुढाऱ्याची मुलगी त्याचं नाव दिले वाटतं म्हणजे असं आता अलीकडे वाटण्याची शक्यता आहे. पण ह्या अरुणा असं पाल्ली या म्हणजे 1942 साली मध्यरात्री जेव्हा 8 ऑगस्टला गांधींनी चले जाऊचा नारा दिला आणि 9 ऑगस्टला आपण जो क्रांती दिन साजरा करतो त्या दिवशी सगळे नेते भूमिगत झाली धरपकड झाली सर्व नेत्यांना अटक झाली मग झेंडा कोण लावणार. त्यावेळी झेंडा लावण्याचं काम वय 22-21 असलेल्या अरुणा असतपल्ली त्या गर्दीतून त्या वर्णन केलं त्यावेळी त्या वर्तमानपत्रामध्ये की विजय सारखी आल्या झेंडा लावला आणि गर्दीमध्ये बुडून झाल्या त्या भूमिगत त्या भूमिगत म्हणजे त्यांचा नावाचा हा अरुणा असतपल्ली सोडते. आणि त्या अरुणा असतपल्लींच्या हस्ते डॉक्टर उत्तमराव पाटील म्हणजे शिवाजी गिरकर पाटलांचे मोठे बंधू म्हणजे स्मिता पाटीलचे काका हे सांगितलं लोकांच्या लक्षात येईल. स्मिता पाटील सर्वांना माहिती आहे. स्मिता पाटीलचे आई वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते. स्मिता पाटीलचे काका आणि काकू हे साने गुरुजींचे अनुयायी होते. आणि त्या डॉक्टर उत्तमराव पाटलांनी आपलं जे आत्मचरित्र स्वातंत्र्य चळवळीचं लिहिलं त्याचं प्रकाशन
शंकरदयाळ शर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल असताना मुंबईच्या राजभवनामध्ये झालं आणि ते अरुण असपल्लींचे हस्ते झालं. बाळासाहेब भारदे अध्यक्ष होते आणि त्या समारंभाला हजर राहण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो. त्या अरुण असपल्लींना जवळून मला पाहता अत्यंत तेजपूर्ण एवढं वय झालेलं असताना सुद्धा अरुण असपल्ली त्या 42 क्रांतीमध्ये कशा त्या विद्युनतेप्रमाणे आले असतील त्यांचा नावाचा हा ऐतिहासिक चौक आहे आणि त्या स्वतः 50 वर्षांपूर्वी इथं आलेल्या होत्या. तेवढं मोठा अहो या चौकाला आपण वंदन केलं पाहिजे, नमन केलं पाहिजे, या चौकाला नमन केलं पाहिजे. आणि अरुण असपल्ली हे जेव्हा शहीद भगतसिंग याला फाशावर गेल्यानंतर लाहोरला जे काँग्रेस झाली त्यामध्ये अत्यंत तरुण होत्या. त्या गांधींच्या विरोधी त्या ठिकाणी घोषणा देत गेल्या की तुम्ही शहीद भगतसिंग यांना वाचवलं नाही. आणि तुम्हाला सांगतो वातावरण अतिशय वाईट झालं. गांधींच्या बाजूने इतके लोक तिथं निघाले तर सगळ्यांच्या हातामध्ये काळे झेंडे होते. अरुण असपल्लींच्या हातामध्ये काळा झेंडा होता. त्यांच्या बरोबरच्या लोकांना गांधींचा निषेध करता येतो. गांधी त्या सगळ्यांना सामोरे आले आणि गांधींनी सांगितलं की कसा कसा मी प्रयत्न केला, शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची फाशी रद्द व्हावी म्हणून माउंट बॅटन पासून सगळ्या इंग्लंडच्या राणीपर्यंत कशी पत्र लिहिली, किती प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यांच्या वकिलाची केस चालवण्याकरता पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर वकील म्हणून उभे राहिले तेव्हा या संघाचा कुत्रा देखील त्यांना भेटायला गेला. उद्धव या ठिकाणी शब्द वापरतो. जे शहीद भगतसिंगाचा आणि उदाती गडकडून आपला म्हणण्याचा प्रयत्न करतायत त्यातला एकही मूर्ख माणूस हरामखोर पुढील त्या सुखदेवच्या शहीद भगतसिंग यांना भेटायला गेला नाही. का नाही गेला? त्याची चर्चा झालेली आहे, त्याची नोंद आहे. ब्रिटिश आपल्या मुद्दा ठोकतील आणि कुणी जाऊ नका हे सांगणारे भेटर लोक आज अगदी 56 इंच छाती घेऊन निघाले झेंडा. हे अत्यंत शर्मेची गोष्ट आहे तुम्हाला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अशा लोकांच्या पर्यंत आल्या पाहिजे. हा प्रत्येक तरुण जेव्हा या चौकातून राहील तेव्हा अरुण असपल्लींचं त्याने स्मरण केलं पाहिजे, तिच्या क्रांतीला वंदन केलं पाहिजे, त्यांना नमस्कार केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. मी जाता जातो तुम्हाला सांगतो अहो महात्मा गांधी रोड त्याला आपण एम जी रोड म्हणतो. आपल्या संविधानात सांगा गेलेलं आहे हे लष्करमधनं हा जो एम जी रोड आहे म्हणजे महात्मा गांधी रोड आहे. त्या महात्मा गांधी रोडवरून आपण चालतो. अहो 111 देशांमध्ये गांधींचं स्मारक आहे. 111 देशांमध्ये हा कॅफे गुडलक चौक. हा गुडलक चौक नाही तो डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले चौक आहे. आपण सगळी नावं विसरून गेलो. स्वातंत्र्याच्या या सगळ्या चळवळीच्या ह्या ज्या पार्श्वभूमी आहेत हे विसरता कामा नये. तो कॅफे गुडलक चौक ठीक आहे, त्या हॉटेल तिथं कॅफे गुडलक आहे पण त्या चौकाचं नाव डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले गांधींचे गुरु त्यांच्या नावाचा तो चौक आहे. ह्या मुद्दाम तुम्हाला गोष्टी मी एवढा करता सांगतो की याचं स्मरण त्या त्या ठिकाणी जाताना तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवलं पाहिजे. नाही ठेवलं तर आपल्यासाठी करंट आहे आणि मग आपल्याला देशभक्तांनी या सगळ्यांचा गौरव करण्याचा अधिकार राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारताची लोकशाही, ऐक्य, मानवता, सार्वभौमत्व, सर्वधर्म आदरभाव हा सगळा उद्ध्वस्त करण्याचं काम ते केंद्राचं सरकार करत आहे. आणि म्हणून अतिशय कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे जी जी ताकद आहे, जी शक्ती आहे, जो विचार आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणी हे भारतीय लोकशाही, मानवता, समता ही टिकवण्याकरता, भारताचं ऐक्य टिकवण्याकरता, अखंडत्व टिकवण्याकरता आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळं जे जगातले धर्म आहेत त्याचा आदरभाव एकमेकांच्या मध्ये व्यक्त करण्याकरता आपण सर्वांनी कटिबद्ध होणं हे आज प्रजासत्ताक या दिवसाचं महत्व आहे. आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबर 1949 जेव्हा ही घटना सुपूर्द केली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल आपले चक्रवर्ती राजगोपालाचारी होते. म्हणजे पहिले गव्हर्नर जनरल राष्ट्रपती होण्याच्या अगोदर त्यांच्या उपस्थितीमध्ये, सरदार पटेलांच्या उपस्थितीमध्ये, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र बाबूंच्या कडे ती घटना सुपूर्द केली. कारण राजेंद्र बाबू हे घटना समितीचे अध्यक्ष होते. या घटनेपासून जी प्रेरणा होती ती प्रेरणा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींची होती. दुर्दैवाने 1949 अगोदरच एका अत्यंत अमानुष माणसाने ज्याचं आज उदात्तीकरण झालंय त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं गोष्टी लक्षात घेऊन हा चुकीचा, खोटा, दिशाभूल करणारा इतिहास हा जो आज देशभर पसरवला जातोय त्याला उत्तर देण्याकरता ही प्राथमिक स्वरूपातली ही रॅली जी आहे ती अतिशय तुम्ही उत्तम प्रकारे काढली. आता भाऊराव चव्हाणांचा आपण उल्लेख केला, आपल्याला असं वाटलं मी शाळेत जायचो त्यांच्या घरावरून. त्यांच्या घराचं नाव काय होतं? 15 ऑगस्ट भवन हे त्यांच्या घराचं नाव होतं. त्यांनी आपल्या घराचं नावच 15 ऑगस्ट भवन दिलेलं होतं. भाऊराव चव्हाण फार ग्रेट स्वातंत्र्य सैनिक,
रामसिंह परदेशी रामभाऊ केलंग हे सुद्धा कॅपिटल बॉम्ब खटल्यामध्ये होते. हरिभाऊ लिमये त्या ठिकाणी होते. अनेक मंडळी होती. या सगळ्या मंडळींनी त्यामध्ये भाग घेतलेला त्या कॅपिटल बॉम्ब खटल्याच्या. आणि त्याला महाराष्ट्र गटाचा खटला म्हणून तो अत्यंत गाजलेला आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये. त्या सर्वांचा हयात असलेल्या मंडळींचा सत्कार मी माननीय मोहन जोशी आणि आम्ही सगळ्या युथ कॉंग्रेसच्या त्यावेळी आणि रवींद्र हे आमच्या बरोबर आले होते. त्यावेळी एरोडा जेलच्या बाहेर ती जी पाटी आहे त्या पाटीजवळ आम्ही कार्यक्रम घडवून आणला. आणि त्यावेळी रामभाऊ तेलंग आणि हरिभाऊ लिमये म्हणजे हे पूनम हॉटेल जे त्या निळूभाऊंचे मोठे बंधू हरिभाऊ आत्ता वारले वयाच्या 93 वर्षी त्यांचा सर्वांचा सन्मान आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्वांचं पुण्यस्मरण आणि म्हणून आपण त्यांच्या घराकडे गेलो घराला वंदन केलं त्यांच्या परिवारातल्या लोकांना आपण भेटलो. ही अतिशय चांगली अशी योजना या रॅलीच्या निमित्ताने आपण घडून आणली. जे जे हुतात्मा झाले जे जे शहीद झाले त्या सर्वांना आपण विनम्र या ठिकाणी अभिवादन करूया. आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा हा भारतीय प्रजासत्ताक हा चिराई व्हावा त्याकरता पाटल्यांचा त्याग करण्याची आपली तयारी असली पाहिजे एवढंच आवाहन आपल्याला करतो आणि या ठिकाणी.